गुरुची अतिचार व वक्री गती संघर्षासह मोठ्या लाभाची स्थिती. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा, कारण प्रत्येक क्षण हा भविष्यातील एक संधी असतो. मिथुन ही बुधदेवाची अत्यंत बुद्धिमान रास मानली जाते. येणारं 2025 ते 2030 या 6 वर्षाचा जर आपण विचार केला तर ते आव्हानात्मक असणार आहे. अनेक आव्हानं असणार आहेत आणि अनेक शुभ गोष्टी देखील असणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही गोष्टी असतात म्हणूनच आयुष्य असतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण 2025 ते 2030 या 6 वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज मिथुन राशीसाठी 2025 ते 2030 काळ कसा राहील हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या काळातील काही विशेष ग्रहस्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय सांगणार आहे, म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास तिला शेअर करा, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. आपण दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक राशी भविष्य नेहमीच घेत असतो. त्यात दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य हे व्हॉट्सअपवर, तर मासिक आणि वार्षिक राशी भविष्य आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड करीत असतो. त्याचा लाभ घेत असताना तुमचे अनेक प्रश्न माझ्यापर्यंत येतात. कम्युनिटी ही महत्त्वाची असते, किंबहुना कम्युनिटी आहे म्हणूनच आपलं चॅनल चालतं. तुमच्या सगळ्यांचे अनेक प्रश्न येतात, त्यानुसार मागील काही काळात सातत्याने येणारा प्रश्न म्हणजे 2030 कालावधी आमच्यासाठी कसा असेल, त्यानुसार आपण या विषयाची निवड केलेली आहे. अर्थात ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या राशीनुसार हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव आणि राशी लिहून ते आमच्यापर्यंत पोहोचवावं. 2030 काळामध्ये तुमचा एखादा विशेष हेतू असेल की आपल्याला 2027 स्वतःची वास्तू करायची आहे, तर त्या काळात माझ्यासाठी वास्तू योग आहेत का, किंवा तुमचा विवाहाचा विचार असेल, तुमचं एखादं स्वप्न असेल, शिक्षण पूर्ण करायचं असेल, परदेशात जायचं असेल, अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुमच्या राशीला तो कालावधी योग्य आहे का. अशा प्रकारे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपली राशी आणि प्रश्न लिहून पाठवा. लक्षात घ्या की इथे जन्माचा तपशील देण्याची आवश्यकता नाही, केवळ तुमचे राशी आणि प्रश्न लिहून पाठवा, त्यानुसार आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. राहिला प्रश्न तुमच्या वैयक्तिक भविष्याचा, तर लवकरच तो उपक्रम देखील राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यात आमचा प्रयत्न असा असणार आहे की आपल्या कम्युनिटीमधील जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींना थेट उत्तरं दिली जावी. त्यासाठी आम्ही स्वतः एक स्वतंत्र ज्योतिष संशोधन पद्धती संशोधित केलेली आहे, ती म्हणजे जे जे पद्धती होय, तिचा उपयोग करून मी तुम्हाला थेट उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते आपण लवकरच करू. आता देखील तुमच्या कमेंट आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्या कमेंट आल्या म्हणजे आपण कार्याला सुरुवात करू. म्हणजे तुमचं राशी भविष्य, 2030 राशी भविष्य तुमच्यासाठी कसं राहील या विषयावर सविस्तरपणे चर्चा करू. असं म्हणतात की बाळ रडल्याशिवाय आईने देखील त्याला दूध पाजू नये, त्यानुसार तुम्ही कमेंट करा, त्यानुसार आम्ही व्हिडिओ तयार करू. ज्या राशीचे कमेंट जेवढ्याही जास्त येतील तेवढे जास्त लक्ष आम्ही त्या राशीकडे देऊ. कमेंटमध्ये तुमचे प्रश्न ज्या विषयावर अधिक असतील त्या विषयाला आम्ही हायलाईट करू, कारण 6 वर्षाचं राशी भविष्य सांगताना वेळेची देखील मर्यादा असते. मग त्यानुसार कोणता प्रश्न घ्यावा, कोणत्या विषयाला अधिक महत्त्व द्यावं हे आम्ही तुमच्या प्रश्नांवरून ठरवू. तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा, कारण प्रत्येक क्षण हा भविष्यातील एक संधी असतो. मिथुन ही बुधदेवांची अत्यंत बुद्धिमान रास मानली जाते. येणारे 2025 ते 2030 या 6 वर्षाचा जर आपण विचार केला तर ते आव्हानात्मक असणार आहे. अनेक आव्हानं असणार आहेत आणि अनेक शुभ गोष्टी देखील असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही गोष्टी असतात म्हणूनच आयुष्य असतं.
जेव्हा आपण दीर्घकालीन राशी भविष्याचा विचार करतो तर मुख्यतः जे ग्रह एका राशीत अधिक काळ थांबतात अशा ग्रहांचा प्रामुख्याने विचार होतो. त्यात सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे शनिदेव होय, जे तुमचे भाग्यश आहे. मिथुन राशीचं भाग्य ठरवण्याची दिशा ही मुख्यतः हा शनिदेव आखत असतात. असे शनिदेव जे तुमचे भाग्यश असून 2025 सुरुवातीला त्यांचा प्रवास तुमच्या भाग्यस्थानातून सुरू आहे. 2.5 वर्ष ते एका राशीत राहतात आणि म्हणून दीर्घकालीन राशी भविष्यासाठी आपण मुख्यतः शनिदेवांचा विचार करतो. त्यानंतर राहू ग्रह सर्वात महत्त्वपूर्ण मानला जातो. राहू हा एका राशीत सामान्यपणे 1.5 वर्ष राहतो. तो सध्या तुमच्या दशमस्थानात विराजमान आहे. राहू दसमे दुनिया बसमे असं आपल्याकडे म्हटलं जातं. अशा या राहूचं पुढील 6 वर्षातील गोचर तुमच्या करिअरची दिशा ठरवणार आहे. यानंतर आपण केतूचा देखील विचार करतो, कारण केतू देखील एका राशीत 1.5 वर्ष असतो. त्यानंतर आपण देवगुरू बृहस्पतींचा विचार करतो. हे मोठे ग्रह मुख्यतः दिशा ठरवतात. त्याच्यानंतर रवी मंगळ बुध शुक्र यांच्या टप्प्याटप्प्याने विचार होतो. परंतु दीर्घकालीन राशी भविष्यासाठी मुख्यतः मोठ्या ग्रहांचा विचार करतो. त्यानुसार शनिदेव सध्या तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत, म्हणजे भाग्येश भाग्यस्थानात विराजमान आहे. त्यांनी तुम्हाला बरंच काही सकारात्मक दिलेलं आहे. आता कदाचित 2 महिने त्या सकारात्मकतेत थोडीशी उणीव निर्माण झालेली असेल, परंतु ते तुम्हाला काही सकारात्मक फळ पुन्हा देणार आहेत. शनिदेव 29 मार्च 2025 तुमच्या भाग्यस्थानात आहे. त्यानंतर ते कर्मस्थानात जातील. तेथून त्यांच्या फळांची दिशा बदलेल. त्याचवेळी तुमच्या कर्मस्थानात राहू ग्रह विराजमान आहे. कर्मस्थानात 1 पापग्रह असणं हा विषय वेगळा आणि 2 पापग्रह असणं हा विषय वेगळा असतो. 29 मार्च 2025 पासून 18 मे 2025 शनी आणि राहू हे 2 पापग्रह तुमच्या कर्मस्थानात विराजमान असतील. त्याचा तुमच्यावर नेमका परिणाम आपण पुढे समजून घेणार आहोत. यानंतर गुरुदेवांचा विचार केला असता ते येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 2025 सातत्याने अतिचार गतीने प्रवास करणार आहेत. त्यांच्या या प्रवासाचा विशेष प्रभाव सर्वांवर निश्चितपणे पडणार आहे. तर या सर्व बाबी आपण समजून घेऊ. तुमच्या कुंडलीत नेमकी काय परिस्थिती होईल, तुमचं करिअर कसं असेल, आरोग्य कसं असेल, भाग्य साथ देईल की नाही, वैवाहिक जीवनात काही समस्या येतील का, अशा विविध बाबींचा आपण क्रमबद्ध पद्धतीने विचार करू. दीर्घकालीन राशी भविष्याचा अभ्यास करीत असताना आपण वैयक्तिक राशी भविष्याचा अभ्यास करतोच, मात्र त्यासोबत सामूहिक राशी भविष्याचा देखील विचार करतो. मग ती तुमच्या राज्याची, देशाची, जगाची स्थिती असू शकते. या सर्व क्रमाने आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम शनिदेवांचा विचार केला असता ते तुमच्या भाग्यस्थानातून प्रवास करीत आहे. भाग्येशाच्या भाग्यस्थानातून प्रवास सुरू असणं ही भाग्यकारक घटना असते. शनिदेव जेव्हा तुम्हाला सहकार्य करतात तेव्हा भाग्य तुम्हाला सहकार्य करीत असतं. फक्त शनिदेवांचं एक सूत्र आहे की ते विश्वाचे न्यायाधीश आहे. ते आपलं परकं असा भेद करत नाही आणि न्यायाच्या बाबतीत कधी चुकत देखील नाही. कोणीही असो, संपूर्ण न्याय करणं हा त्यांचा धर्म आहे आणि त्यात ते कधीच चुकत नाही. तुम्ही योग्य ते कर्म करात, मी तुम्हाला लाभ नक्कीच देईल असं ते आपल्याला निसर्ग कुंडलीतून सांगत असतात. त्यांच्यासाठीच त्यांना निसर्ग कुंडलीतील कर्म आणि लाभ या 2 स्थानांचं स्वामित्व देण्यात आलेलं आहे. मिथुन जातक ज्यांनी उत्तम कर्म केलेले आहे त्यांना भरभरून लाभ मागील काळात मिळतोय. कर्म करताना, कर्तव्यपूर्त करताना जर काही तुम्ही चुकला असाल तर त्या प्रमाणात थोडं कमी जास्त तरीसुद्धा शनिदेवांनी भाग्यस्थानातून तुम्हाला लाभ दिलेला आहे. राशी भविष्यामध्ये इतर ग्रहांचा देखील आपण विचार करीतच असतो. वार्षिक राशी भविष्यामध्ये तो अधिक सखोलपणे केला जातो, परंतु 5-6 वर्षाचं राशी भविष्य असल्यामुळे आपण थोडं शॉर्टकट देखील विचार करणार आहोत. मग शनिदेवानंतर राहू केतू हे 2 ग्रह महत्त्वाचे ठरतात. दशमस्थानातील राहू तुम्हाला कर्तृत्ववान बनवतो. त्याने तुम्हाला तसं बनवलं देखील आहे.
मागील काळात तुम्ही सतत परिश्रम केले, अनेक पद्धतीने कार्य केले आणि नवीन यश कसं मिळवता येईल याचा विचार केला, कारण राहू म्हणजे अटॅचमेंट होय. तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का? काय असेल तुमचा मुलांक, भाग्यांक, मित्रांक? शुभ वर्ष, शुभ दिवस, शुभ ग्रह, अशुभ ग्रह, मित्र राशी, मित्र लग्न, शुभरत्न, भाग्यरत्न, अनुकूल देवता, शुभ धातू, शुभ रंग आणि शुभ दिशा, होय हे सर्व तुम्ही बघू शकता, समजून घेऊ शकता. एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त 500 रुपये. फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा. आपण आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण आम्हाला कळवा. आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू. आपली लग्न कुंडली, राशी कुंडली, नवमांश कुंडली, जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल. कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे. खरं आहे, आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू. त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही. भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. असा ग्रह जेव्हा तुमच्या कर्मस्थानातून प्रवास करीत होता त्याचवेळी केतू ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानातून प्रवास करीत होता. आता केतू म्हणजे डिटॅचमेंट होय. राहूने व्यवसायाकडे तुम्हाला अटॅच केलं आणि केतूने घरापासून तुम्हाला डिटॅच केलं. म्हणजे अशा वेळी काय होतं की माणूस करिअरच्या मागे लागतो, करिअरमध्ये यशस्वी होतो पण त्यामुळे कुठेतरी घराकडे दुर्लक्ष होतं. माणसं दुरावली जातात, योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य वेळ देता येत नाही, त्यामुळे ती सहल त्या माणसाच्या मनात राहून जाते. साहजिकच त्याचा तुम्हाला त्रास होतो. या ग्रहस्थितीमध्ये असं होण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त आहे. मग आता राहू 18 मे 2025 पर्यंत तुमच्या दशम स्थानात विराजमान आहे. त्यानंतर तो भाग्यस्थानात प्रवेश करेल. भाग्यस्थानात आलेला राहूला आपण तेवढं सकारात्मक मानू शकत नाही, कारण तो कुठेतरी भाग्यात उणीव निर्माण करण्याचं काम करेल. मात्र त्याचवेळी केतू तृतीय स्थानात जाईल, ज्यामुळे घरातील सौख्य वाढेल. आतापर्यंत केतूने तुमच्या घरातील सौख्य हरवलं होतं. घरात आनंदापेक्षा उदास वातावरण तयार झालेलं होतं. त्या उदासीला तुम्ही कंटाळलेले होता, कारण तुमची रास ही वायुतत्वाची हास्य विनोद करणारी रास आहे. तुम्हाला औदासिन्य आवडत नाही, निराश होणं तुम्हाला अजिबात आवडत नाही. मात्र ही स्थिती मागील काळात तुमच्याबाबत सातत्याने सुरू होती. परंतु 18 मे 2025 रोजी केतू ग्रह तुमच्या तृतीय स्थानात जाईल तेव्हा या प्रश्नापासून तुमची सुटका होताना दिसून येत आहे. थोडक्यात, येणाऱ्या 6 वर्षाच्या दृष्टीने शनिदेवांचं गोचर तुमच्यासाठी शुभ आहे. राहूच्या गोचरला आपण थोडं नकारात्मक म्हणू शकतो, केतूचं गोचर शुभ आहे. शनिदेव भाग्यस्थानातून कर्मस्थानात प्रवेश करतील, तेथून त्यांची दृष्टी व्ययस्थानावर, चतुर्थ स्थानावर आणि तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. दशम स्थानात बसून सप्तम स्थानावर दृष्टी टाकणारे शनिदेव व्यावसायिक दृष्टीने तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. ते तुमच्या व्यवसायात वृद्धी घडवून आणतील. तुमचा व्यवसाय हॉस्पिटलशी संबंधित असेल, कारागृहाशी संबंधित असेल, परदेशाशी संबंधित असेल, तर तुमच्या व्यवसायात बऱ्यापैकी मोठी वृद्धी घडताना दिसून येत आहे. तसंच तुमचा व्यवसाय जर वास्तूशी संबंधित असेल, बांधकामाशी संबंधित असेल, प्लॉटिंगचा तुमचा व्यवसाय असेल, तर 2025 मधील सुरुवातीचे 6 महिने तुमच्यासाठी थोडे कठीण राहतील, कारण तेव्हा तुम्हाला मंगळ ग्रहाची साथ मिळणार नाही. परंतु त्यानंतर तुमची प्रगती होताना दिसून येत आहे. यानंतर शनिदेव 3 जून 2027 रोजी कर्मस्थानातून लाभस्थानामध्ये प्रवेश करते. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळ द्यायला बाध्य असतो. असं असलं तरी शनिदेव तिथे नीचीचे होणार आहेत. भाग्येश लाभात नीचीचा ही एक वेगळी ग्रहस्थिती आपण म्हणू शकतो. येथे जून 2027 नंतर शनिदेव तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष देतील. म्हणजे खूप वेळा असं होतं की आपण कार्य करतो, सातत्याने करत राहतो,
आपल्या हातात शी तोंडाशी घास आलेला असतो, मात्र कुठल्या तरी कारणांनी तो निघून जातो. ही स्थिती इथे निर्माण होईल कारण या काळात राजकीय कारणामुळे तुम्हाला बऱ्यापैकी एका वेगळ्या संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. 2026 आणि 2027 या दोन वर्षाचा विचार केला असता राहू ग्रह तुमच्या भाग्यस्थानात विराजमान असेल. भाग्यस्थानातील राहू नकारात्मक मानला जातो. मागील 3 वर्षापासून राहूने तुम्हाला शुभ फळं दिलेली आहेत, परंतु आता तो नकारात्मक प्रभाव देणार आहे. तसंच लाभस्थानात आलेले शनिदेव देखील नकारात्मक प्रभाव देतील. मुख्य बाब म्हणजे जून 27 मध्ये जेव्हा शनिदेव मेष राशीत असतील तेव्हा राहू हा धनु राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात जाईल. सप्तमातील राहू हा पुन्हा एकदा विघटन निर्माण करण्याचं काम करेल. एकंदरीत तेव्हा थोडासा संघर्ष असला तरी देखील शनिदेवांकडून सकारात्मकता प्राप्त होईल, कारण लाभस्थानातील शनिदेव लाभ द्यायला बाध्य असतात. अनेकदा हातातोंडाशी आलेली संधी जाईल तरी देखील लाभ प्राप्त होईल, हे त्यातील एक गुपित आहे असं आपण म्हणू शकतो. यानंतर गुरुदेवांचा विचार केला असता त्यांच्या स्वतंत्र पद्धतीने अभ्यास करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे, कारण गुरु हा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह आहे. मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता ते तुमचे सप्तमेश आणि दशमेश आहेत. व्यवसायाचे कारक, जोडीदाराचे कारक, कर्माचे कारक, वडिलांचे कारक असे अनेक विभाग त्यांच्याकडे येतात. सध्या ते तुमच्या व्यवस्थानातून प्रवास करीत आहे. अनेक प्रकारचे खर्च, मानसिक तणाव, कौटुंबिक कलह अशा अनेक बाबींचा तुम्ही सामना करीत आहात. महत्त्वाची बाब म्हणजे 14 मे 2025 तुमच्या राशीत प्रवेश करतील. ती अत्यंत सुखद स्थिती मानली जाते. राशीत येणारा गुरु हा तुमचा राशी पंचम स्थान म्हणजे शिक्षण संतती प्रणयाचं स्थान, त्यानंतर सप्तम स्थान जे वैवाहिक जोडीदार आणि व्यावसायिक भागीदाराचं स्थान असतं, त्यानंतर भाग्यस्थान जे तुमच्या पित्याचं असतं, तुमच्या भाग्याचं असतं, तुमच्या धर्माचं असतं, तुमची राशी असं सर्व स्थानं ते शुभ करतील. एरवी प्रथम आलेले गुरु हे वर्षभर शुभ फळ देत राहतात. त्यात जातकाचा भरपूर विकास होतो, परंतु इथे पुन्हा एक छोटासा ट्विस्ट आहे. तो म्हणजे तुमच्या राशीत आलेले गुरुदेव केवळ 5 महिन्यामध्ये अतिचार गतीने राशी परिवर्तन करून कर्क राशीत प्रवेश करतील. कर्क राशीमध्ये गुरुदेव उच्चीचे होतात, तेथून त्यांची शुभ फळं तुम्हाला नक्की प्राप्त होतील, त्याबद्दल वाद नाही. मात्र एखादा ग्रह जेव्हा अतिचार गतीने पुढे जातो, विशेषतः गुरुसारखा ग्रह की ज्याच्या कारकत्वात शिक्षण संतती करिअर विवाह योग्य मार्गाने अर्थार्जन भाग्य धर्म असे अनेक महत्त्वपूर्ण विभाग येतात, असे हे गुरुदेव जेव्हा 30 अंशाचं अंतर केवळ 4 ते 5 महिन्यात पूर्ण करतात तेव्हा त्यांची कुठेतरी कामं दुर्लक्षित होतात. म्हणजे जी शुभ फळं द्यायला ते तुमच्या राशीत आलेले होते त्यातील काही फळं ते तुम्हाला देतील काही देऊ शकणार नाही. 18 ऑक्टोबर 2025 रोजी ते अतिचार गतीने कर्क राशीत प्रवेश करतील. जवळपास 2 महिने तिथे राहतील आणि पुन्हा तुमच्या राशीत येतील. गुरुदेव कर्क राशीत उच्चीचे झालेले असतात, तेथून ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण देखील पूर्ण करतील, ज्यामुळे आर्थिक लाभाच्या संधी प्राप्त होतील. तरी देखील अपूर्ण राहिलेले कामं पूर्ण करण्यासाठी जेव्हा ते तुमच्या राशीत येतील तेव्हा ते पुन्हा 5 अंश चालतील. या सर्व प्रकारात कसं असतं की समजा आपल्यावर एखादी जबाबदारी आहे, आपण शांतपणे दररोज 11 ते 5 किंवा 11 ते 6 या वेळात ती जबाबदारी पूर्ण करण्याचा आपल्या काम करण्याचा प्रयत्न करतो आहे, मग एखादा दिवस केवळ 4 तासात ते काम पूर्ण करावं लागणार असेल तर कुठेतरी पाटी टाकणं हा विषय येतो, ज्यामुळे काम तेवढ्या चांगल्या पद्धतीने होत नाही. म्हणजे मिथुन राशीला ही भाग्याची संधी साधारणपणे 12 ते 13 वर्षांनंतर मिळत असते. जेव्हा गुरुदेव तुमच्या राशीत येतात तशी ती आता पूर्ण मिळणार नाही, परंतु तिचा पुरेपूर लाभ मिळणार नाही, कारण गुरुदेव अतिचार गतीने पुढे जातील आणि वक्री होऊन मागे येतील, त्यानंतर पुन्हा पुढे जातील आणि पुन्हा मागे येतील. हे जवळपास 8 वर्ष चालणार आहे. जेव्हा जेव्हा गुरुदेव अतिचार गतीने प्रवास करतात तेव्हा व्यक्तीच्या पत्रिकेतील प्रश्नांमध्ये सामूहिक प्रश्न
हे जास्त तीव्र होतात. मग तिथे देशाचे प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रश्न तीव्रतेने डोकं वर काढतात. आता गुरु म्हणजे सत्सद विवेक बुद्धी देखील असते. अशावेळी गुरुची अतिचार गती आणि वक्री गती सातत्याने होत राहिल्यामुळे विविध देश जे आज सत्सद विवेक बुद्धीने वागून युद्ध थांबवून धरत आहे, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे परंतु ती थांबवल्या जात आहे, तर ते कुठेतरी त्यांच्या हातून विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण होते. एकंदरीत परिस्थिती पाहता युद्ध थांबवण्याचा एक सामूहिक प्रयत्न असेल, ते थांबवलं जाईल, कदाचित तिसरं महायुद्ध होणार देखील नाही. मात्र गुरुदेवांचा अतिचार आणि वक्री गतीने वारंवार होणारं भ्रमण त्रासदायक नक्कीच ठरू शकतं. म्हणजे इतिहासात महाभारत काळ असो, द्वितीय महायुद्ध असो, या काळामध्ये अशाच पद्धतीने गुरुचं गोचर सुरू होतं. त्यामुळे गुरुचं हे अतिचार गतीचं गोचर निश्चित विचार करायला लावणार आहे. एकंदरीत जर आपण 6 वर्षाचा विचार केला तर मिथुन राशीला अनेक शुभ गोष्टी मिळतील, कर्माच्या संधी मिळतील, कौटुंबिक वाद होऊन विभाजन होण्याची शक्यता निर्माण होईल, त्यात सावरण्याच्या संधी प्राप्त होतील, आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल, संघर्षाची स्थिती निर्माण होईल, अशा पद्धतीने तुमची वाटचाल सुरू राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये काही छोटे छोटे आणि सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे. उपाय जरी छोटे असले तरी त्यांचा प्रभाव मोठा असतो. त्यानुसार 2025 ते 2030 या काळाचा विचार केला असता गुरुदेव खऱ्या अर्थाने संरक्षक आहे. येणाऱ्या काळात त्यांची अतिचार गती आणि वक्री गती पाहता मिथुन राशीच्या जातकांना देवाला विशेष नैवेद्य अर्पण करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. गुरुग्रहाच्या शांतीसाठी गुरुवारी पिवळी डाळ आणि हरभरा यांचा प्रसाद अर्पण केल्यास तुम्हाला लाभ मिळू शकतो. देवगुरु बृहस्पतीचे आशीर्वाद मिळू शकतात. याशिवाय तुम्ही दर गुरुवारी शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्थांना देणगी देऊ शकतात. या दोन्ही उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून हे उपाय नक्कीच करा. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी 2025 ते 2030 हा दीर्घकाळ कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड करीत आहोत. तुमच्या राशीचं तुम्ही पहा, मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचं शेअर करा, म्हणजे त्यांना योग्य नियोजन करता येईल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात JJ पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.